प्रश्न पहिला कृषी व संलग्न क्षेत्रात कोणत्या जिल्हा राज्यात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार प्रथम क्रमांकावर आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए परभणी प्रश्न दुसरा वनस्पतीमध्ये क्लोरोफिल बनवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मॅग्नेशियम प्रश्न क्रमांक तीन गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी गडचिरोली प्रश्न क्रमांक चौथा बघा आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बिकानेर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा किल्ला व वन्य, वन्य प्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नरनाळा प्रश्न क्रमांक सहावा बघा कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणारा कोणत्या उपक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ग्रीन क्रेडिट आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी संसद आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पुणे जिल्ह्यात नुकतेच एकूण किती महसूल उपविभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी आठ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील डॅशडॅश या टेकड्या प्राचीन जीवावंशाबद्दल प्रसिद्ध आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी शिवालिक प्रश्न क्रमांक दहावा बघा केंद्र सरकारसोबत कोणत्या राज्यातील दहशतवादी संघटना यू एन एल एफने शांतता करार केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मणिपूर प्रश्न क्रमांक अकरावा बघा नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश डॅश टक्के आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचा आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा डॅश डॅशी तापीची उत्तरेकडील सर्वात मोठी उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए गामाई आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी इचलकरंजी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा किती कृषी सखीना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्रालयांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या कृषी सखी अभियानाद्वारे आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पन्नास हजार प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मेंदूमधून दर मिनिटाला डॅश डॅश इतके रक्त वाहते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सातशे पन्नास मिली ते एक हजार मिली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा करण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एकोणासशे बहात्तर आपलं बरोबर उत्तर आहे आणि याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म काय असेल तर या ठिकाणी मला काय काढायचं सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून लगेच सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा बघा भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्त्व असलेल्या अलिप्तता आणि शांततापूर्व पूर्ण सहचार्याला पाच तत्वांचा पुरस्कार डॅश डॅश यांनी केला तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराबाबत राज्यघटनेचे कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी तीनशे छप्पन प्रश्न क्रमांक एकोणावीस सोलापूर जिल्ह्यामध्ये मालढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नानज प्रश्न क्रमांक वीस कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बॉक्साइट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे साखर उत्पादन या डैश या वर्षी किती लाख टनापर्यंत खाली येण्याचा अंदाज जागतिक अन्न संघटनेच्या अंदाजानुसार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी तीनशे सदोतीस प्रश्न क्रमांक बावीस बघा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डैश डॅशकडून नियुक्त केले जातात तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक तेवीस बघा ग्रे हाऊट्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तेलंगणा प्रश्न क्रमांक चोवीस बघा नर्मदा व तापी नदीची खोरे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सातपुडा पर्वतरांग प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी देशभरात पहिल्या स्थानावर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एअरटेल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस डॅश डॅश या दरम्यान धावली तर बघा या ठिकाणी मुंबई ते गांधीनगर मुंबई ते गांधीनगर म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा डॅश डॅश यांस भारतीय नागरी सेवांचा जनक असे म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए लॉर्ड कॉर्नवॉलिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पुणे प्रश्न क्रमांक एकोणतीस केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एकशे पन्नास प्रश्न क्रमांक तीस बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कमलापूर प्रश्न क्रमांक एकतीस बघा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नागपूर प्रश्न क्रमांक बत्तीस बघा विदर्भाचा खजुराहो म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी मंदिर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मार्कंडेश्वर आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस आयुष्यमान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणते नाव देण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए आयुष्यमान आरोग्य मंदिर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस टिपागड नदी व खोबरागडी नदी या नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी कुरखेडा आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्याचे विभाजन करून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक छत्तीस बघा मेनिन जायटीस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मेंदू आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी नागपूर प्रश्न क्रमांक अडोतीस देशात कोणते विद्यापीठ क्यू एस जागतिक विद्यापीठ मानांकनात प्रथम क्रमांकावर आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दिल्ली विद्यापीठ प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चाळीस मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगाड्यांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चोवीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अमरावती विभागात येतात प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनात असहकार चळवळीस मान्यता मिळाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नागपूर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा मीना बंकरन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए चेन्नई प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा कोणत्या देशाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचॉंग हे नाव दिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए म्यानमार प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर कोणत्या शहरामध्ये दूरदर्शन सेवा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए उस्मानाबाद आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणत्या देशाच्या सरकारच्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी कृषी धोरणातील युवा संशोधक विनायक हेगाना यांची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए ब्रिटन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मनपा आणि राज्य शासन यांच्यातील दुवा कोण असतो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मनपा आयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाइम पोहोचत राहतील तर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा भारताच्या चंद्रयान थ्रीच्या प्रक्षेपणासाठी कोणता प्रक्षेपक रॉकेट वापरला गेला तर बघा या ठिकाणी एल व्ही एम काय एल व्ही एम थ्री म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एल व्ही एम थ्री आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा कोणत्या राज्य शासनाने प्राणवायू देवता योजना ही जुन्या वृक्षांच्या संरक्षणाची योजना जून दोन हजार तेवीसमध्ये सुरू केली तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी हरियाणा